ही गोष्ट एक कोण तर पैता घ्या घ्यायची, कोण पैता घ्या घ्यायची, तसला पैता नाही पैता नाही हे अजिबात चालणार नाही. त्याची नोंद पोलीस खात्याने घ्यावी. सांगतो माझ्या बारामतीमध्ये लोक राहत असताना ते अल्पसंख्याक असू द्यात, ते मागासवर्गीय असू द्यात, ते भटक्या समाजाचे असू द्यात, ते ओबीसी समाजाचे असू द्यात, ते सर्वसाधारण समाजाचे असू द्यात, कुठलेही असू द्यात, सर्वांना सुरक्षित वाटलं पाहिजे. अजिबात कुणाचे लाड खपून घेणार नाही. जर कोणी चुकीचं वागत असेल आणि तो माझ्या जवळ बसत उठत असेल आणि तो मी गेल्यानंतर लोकांना त्रास देत असेल तर पोलीस विभागाने त्या गोष्टीची नोंद घ्यावी. मी इथं पुढचा एक कार्यक्रम करून विद्या प्रतिष्ठानला जाणार आहे. मला काल काहीतरी घटना घडली असं कानावर आलेलं आहे. मधी पण बारामतीमध्ये काही घटना घडल्या तर ताबडतोब त्याच्या संदर्भामध्ये SP शी बोलणं किंवा सरकारशी ताबडतोब बोलणं हे प्रकार मी खपवून घेणार नाही. बारामतीमध्ये असणारा मूळ बारामतीकर, कामाधंद्याच्या नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्तानं आलेला, आजूबाजूच्या भागातला, बारामती तालुक्यातला असेल, पुणे जिल्ह्यातला असेल, आजूबाजूच्या जिल्ह्यातला असेल, कुणी नागरिक त्याला बारामतीमध्ये सुरक्षितच वाटलं पाहिजे. त्यामध्ये कुणीही चुकीचं वागता कामा नये. आपल्यातली मुलं काही गडबड करत असतील तर ज्यांनी त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना चांगलं सांगावं. माझे तुमचे 3-3 पिढ्याचे संबंध, कारण काही मी साहेबांच्याबरोबर काम केलंय, माझ्याबरोबर काम केलंय, माझ्या पुढच्या पिढीबरोबर तुम्ही काम करताय, आबांच्या बरोबर काम केलेलं आहे, काहींनी आजोबाईंच्या बरोबर 4-4 पिढ्या बारामतीमध्ये आमच्याबरोबर असणारे लोक आहेत. त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, आम्हाला आदर आहे. पण त्याच्यातले पण जर कोणी चुकत असतील तर मी ते खपवून घेणार नाही. मला कुणी आमची महिला, आमची मुलगी, आमची माता फिरत असताना कुणी तिच्याकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये, तिला त्रास होता कामा नये, कुणी मुलांनी गुंडगिरी करता कामा नये, दहशत पाठवता कामा नये. मध्ये पण असंच कुणीतरी काहीतरी फोडाफोडी केली, काहीतरी टाकाटाकी केली, ते तसलं चालणार नाही. ही गोष्ट एक कोण तर पैता घ्या घ्यायची, कोण पैता घ्या घ्यायची, तसला पैता नाही पैता नाही हे अजिबात चालणार नाही. त्याची नोंद पोलीस खात्याने घ्यावी. मी कधी चुकीच्या गोष्टीवर पांघरून टाकलेले नाही. माझ्या इथं वेडे वाकडे धंदे आमच्या बारामतीमध्ये होता कामा नये. सगळ्यांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे. साधू संतांचे विचार जे आहेत ते विचार आचरणात आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं